तर हे सगळं स्पष्ट आहे. आणि ती जर बीजेपीतून लढली असती मागे तर एक वेळा आपल्याला ग्रह ग्राह्य धरता आला, पण ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी लढली, चिन्हही त्यांचं नाही, मग काय म्हणून तिने कुठला अधिकार सांगावा. ही मुस्लिम मंडळीची भाषा. आम्ही सगळे एकत्र येऊन तिला एक घट्ट मतं आम्ही दिली होती, पण ती ज्या पद्धतीने वागली संपूर्ण 5 वर्षामध्ये हे आम्हाला अतिशय खटकलेलं आहे. काय माहितीकडे नवनीताना आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही ती जागा मागच्या वेळी लढवली होती आणि ती शिवसेनेच्या कोट्यातली जागा आहे. आज तुम्ही प्रदेशाध्यक्ष भेटलाय, काय नेमकं बोलणं झालं, कशा पद्धतीने तिढा नाही, हा विषय बाजूला ठेवूया. विषय की गेल्या 7 निवडणुका युती झालेल्या दिवसापासून अमरावतीची जागा शिवसेनेने लढलेली आहे. पहिले भारसागडे लढले, मग अनंत गोडे लढले 3 वर्ष, आणि मी 3 वेळा लढलो, 7 वेळा आम्ही शिवसेना लढलो. हे आमचा कायदेशीर अधिकृत अधिकार या जागेवर आमचा आहे. आणि मागच्या वेळेने थोड्या मतांनी आपण हरलो आहे, परंतु आजचं तिथलं वातावरण जर पाहिलं तर आपल्यासाठी लोकांनी माझ्यासाठी पर्टिक्युलर मागणी मुस्लिम समाज धरून, म्हणजे जो मुस्लिम समाज कधी शिवसेनेला किंवा बीजेपीला मतदान शक्यतो करत नाही, पण कालच मी अमरावती होतो ते सगळेजण माझ्याकडे आले. कुठल्याही चिन्हावर लढला, कुठल्या पक्षातून लढा, आम्हाला कारण रिव्हेंज घ्यायचा आहे त्या बाईचा. मागच्या वेळेनं आम्ही सगळ्यांनी मिळून तिला मतदान केलं आणि ती ज्या पद्धतीने वागली ते आम्हाला अजिबात मान्य नाही. ही त्यांची भाषा आहे, त्यांचं पत्रक पण आज निघालेलं आहे, वर्तमानपत्रामध्ये बातम्या कदाचित आल्या असतील. सांगायचं तर आम्ही का अधिकार सोडावा त्या जागेचा, जर हे सगळं स्पष्ट आहे. आणि ती जर बीजेपीतून लढली असती मागे तर एक वेळा आपल्याला ग्रह ग्राह्य धरता आला, पण ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी लढली, चिन्हही त्यांचं नाही, मग काय म्हणून तिने कुठला अधिकार सांगावा. हा आमच्या मनामध्ये, आणि एवढं वातावरण खराब असताना तिच्या घरी अजूनही तो प्रश्न लुंबकळत ठेवणं हे खरं आश्चर्य आहे. माझं मुस्लिम तुम्ही फक्त रिव्हेंज हा शब्द पुन्हा एकदा पुन्हा तुम्हाला समजावून सांगतो. ही मुस्लिम मंडळीची भाषा. आम्ही सगळे एकत्र येऊन तिला एक घट्ट मतं आम्ही दिली होती, पण ती ज्या पद्धतीने वागली संपूर्ण 5 वर्षामध्ये हे आम्हाला अतिशय खटकलेलं आहे. आणि मग कसल्या परिस्थिती आम्हाला चालत नाही. तुम्ही काही दिवसांपूर्वी अजित पवारांची देखील एका कार्यक्रमात आल्यानंतर तिथे देखील एक भेट घेतली होती, बऱ्याच वेळ तुमचं बोलणं देखील झालं होतं. फक्त तुम्हीच नाही तर महायुतीतले पक्ष असतील किंवा सगळ्यांचा त्यांना तीव्र विरोध दिसतोय, तरी देखील ती जागा म्हणजे कोणं उलगडत नाही, काय वाटतं तुम्हाला, कशामुळे ताणलं जातंय? हे कोणच आहे खरं, म्हणजे कुणालाच उलगडत नाही. 500-550 त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्या सगळ्यांनी एक युवन ठराव करावा तसं केलंय, कसे कुणी चालेल आपल्याला, पण हिला मतदान आम्ही मदत करणार नाही. तुम्ही आता बावनकुळींची भेट घेतलेली आहे, त्यांनी काही शब्द तुम्हाला दिलेला आहे का? कारण मागच्या 5 वर्षांची भूमिका भाजपशी सुसंगत असणारी आहे, त्यामुळे ते अशा पद्धतीने भूमिका घेऊ शकतात. नाही, इथे आम्ही भेटायला येण्याचं कारण किती केलं तर ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आपलं म्हणणं त्यांच्याकडे प्रत्येकाकडे मांडणं हाच उद्देश आहे, बाकी काहीच नाही. जे आत्ता मी तुमच्याशी बोलतो यापेक्षा वेगळं आम्ही काहीच बोललेलो नाही आहे, बोलू शकत नाही, कारण प्रत्येकाला पटवणं आणि तिथले स्थानिक पदाधिकारी पटवलं म्हणण्यापेक्षा ते स्वतःच विरोधात आहेत. जे कोणी बीजेपीचे असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाची ते सुद्धा विरोधात आहेत. त्यामुळे आपलं म्हणणं प्रत्येक याच्याकडे मांडणं हे आपलं काम आहे. फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही मांडलेलं आहे, तर आता मगाशी आपण दादांचा अजितदादांचा उल्लेख केला, त्यांना ही वस्तुस्थिती काय एवढंच ते निर्णय घेणार होते मला माहिती आहे ना, घेऊ शकतात का? हे सगळे मिळून एकत्र बसतील त्यावेळी निर्णय घेतील किंवा त्यात पार्टिसिपेट होते, परंतु आपली त्या ठिकाणी म्हणणं काय मांडणं या पलीकडे काही उद्देश. तुम्ही जे बावनकुळांनी काय सांगितलं, तुमचं म्हणणं आहे की मी वर मांडतो त्यांच्याकडं या पलीकडे काही स्थानिक पातळीवरचं हे चित्र पाहता, फक्त अमरावतीच नाही तर बारामती असेल किंवा आणखी काही मतदारसंघ असतील जिथे महायुतीचे इच्छुक उमेदवार एकापेक्षा अधिक असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे मतभेद आहेत, स्थानिक पातळीवरचे वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, पक्षश्रेष्ठींचे भेटीगटी होत आहेत, मात्र अजून उमेदवार घोषित नाहीये. उमेदवार घोषित झाला आणि तुम्हाला तो पटण्यासारखा नसला जसं तुम्ही आत्ता म्हणताय, तर महायुतीचा उमेदवार म्हणून तुम्ही त्यांना येत्या काळामध्ये मदत कराल की स्थानिक पातळीवरचं चित्र काही वेगळं असेल? एक जर तिथल्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच विरोध करणार आहेत, त्यांनी स्पष्टपणे निवेदन करून वरपर्यंत कळवलेलं आहे,
सर्वे झालेला आहे, तर त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे त्यापेक्षा मला काय वेगळी घेता येईल भूमिका? उलट त्यांची माणसं जर त्यांच्या बाजूला नसतील तर माझा तर काय संबंधच आहे. शिंदे गटाचे दोन शिवसेना शिंदे गटाचे दोन ज्येष्ठ नेते महायुतीमध्ये कुठेतरी मतभेद असताना पाहायला मिळत आहेत. बारामतीमध्ये विजय शिवकरणी भूमिका घेतलेली आहे, अमरावतीमध्ये तुम्ही भूमिका घेतली आहे. अजित पवार ह्याला नाव हे पा ते जोडू नका माझ्याशी, पण शिवसेनेचा विषय वेगळा आहे, सगळ्या अर्थाने वेगळा. त्यांचे वैयक्तिक हेवे दावे आहेत, त्याच्यातून ते हे करतात. माझे वैयक्तिक कोणाशीच दावे नाही आहेत, आमचे सगळ्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. केवळ आता निवडणुका आहेत, माझी मतं आहेत ती त्यांची मतं आहेत म्हणून आम्ही जुळत नाही. तुम्ही केव्हाही माहिती घ्या, अमरावतीच्या तुमचे प्रतिनिधीला विचारा. माझे आणि त्यांचे इतर पक्षाशी माझे चांगले संबंध, इतर पक्षाशी म्हणजे जर त्या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली तर इथपर्यंत स्पष्ट आहे की कदाचित तिथे इतर जे पक्ष आहेत कदाचित तीव्रपणे त्या ठिकाणी निवडणूक लढणार.